आजही 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणचा चौथरा अखेर हलवण्यात येणार आहे। शिवसेना स्वतः असे बांधकाम काढणार असल्यानं गेले 2-3 आठवडे सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडणार आहे। आज या चौथऱ्याची विधिवत पूजा होईल आणि त्यानंतर हा चौथरा हलवला जाईल। उद्धव ठाकरे आणि कुटुंब यावेळी उपस्थित असतील। याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। 17 डिसेंबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन होऊन आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। आपण शिवाजी पार्कवरती आहोत। या चौथऱ्यावरती शिवाजी पार्कला जो समोर दिसतोय तिकडे बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि त्या चौथऱ्यावरनं नंतर वाद निर्माण झाला होता। सरकारने हा चौथरा हटवावा अशी मागणी केली होती। काही दिवसांपूर्वी शिवसेनेने त्यांच्या मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्रातनं जे संकेत दिले होते त्यानुसार आज 17 डिसेंबर रोजी 1 महिना पूर्ण होते आणि त्या दिवशी विधिवत हा जो चौथरा आहे तो शिवसैनिकच आपल्या हाताने हलवणार आहेत असे संकेत शिवसेनेने दिले होते। आणि सकाळी आता शिवसैनिक इकडे जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता वेगवेगळ्या शाखांमधले शिवसैनिक जे आहेत ते इकडे येत आहेत, बाळासाहेबांच्या चौथऱ्याचं दर्शन घेत आहेत। आज उद्धव ठाकरेही शिवाजी पंडितन होऊन त्यासंबंधी इकडे विधिवत पूजा केली जाण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर सामनामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्यानुसार हा जो चौथरा आहे तो शिवसैनिक हलवण्यात येईल आणि शिवसैनिकांकडूनच तो हलवला जाईल असं सामनामध्ये सांगितलं होतं। झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।